subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. लोकनेते दिभा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृह येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर सर्वपक्षीय कृती समितीचे दशरथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये विमानतळाचे काम बंद पडल्याशिवाय सिडको वटणीवर येणार नाही, त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद पाडण्याचे एकमताने घोषित करण्यात आले असून कोविडचा प्रोटोकॉल पाळून सिडकोच्या मुजोरी विरोधातील या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे. या बैठकीला आमदार महेश बालदी, महापौर कविता चोतमाल, उपमहापौर सीता पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण भगत, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, आगरीकोळी समाजाचे रुपेश धुमाळ, समिती सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कायम उदासीन राहिलेल्या सिडकोच्या विरोधात 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करून सिडकोला जोरदार दणका देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिभा पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकवटला आहे. यापूर्वी आंदोलने करत भूमिपुत्रांची ताकद सिडको आणि शासनाला दाखविण्यात आली आहे. सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून गोरगरिबांचे कैवारी लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे आणि ती भूमिपुत्रांची अस्मिता आहे. प्रकल्पग्रस्तांचे बोलणे रडणे त्यांना ऐकू येत नाही, त्यामुळे 24 जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे. एक ना एक दिवस दिभा पाटलांचे नाव विमानतळाला दिले जाईल असा विश्वास खात्री माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आवाज टुडेशी बोलताना व्यक्त केला आहे. एक गोष्ट तुम्ही म्हणताय ते काही वेळा मला ऐकायला येत आहे, फक्त त्याला आम्ही राजकीय विरोधक म्हणतो. स्थानिक कोणी विरोधक अशातला भाग नाही. स्वतःच्या राजकारणाकरता स्वतःच्या स्वार्थाकरता काही काही वेळा करायचं, आमचं त्या सर्वांना सांगणं आहे. आमची गोष्ट आहे हम सब एक आहे, आमची गोष्ट आहे हम सब एक आहे. तो स्थानिक असो, बाहेरचा असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या प्रांतातला म्हणून असो, पण हम सब एक आहे. तर ज्यांना वाटतं, ज्यांना जे बोलतायत कधी कधी की आमचा विरोध नाही, आम्ही म्हणतो तुमचा विरोध नाही आम्हाला मान्य झालं, पण आमचा विरोध नाही म्हणताना एक जरा पाऊल थोडं पुढं टाका आणि सांगा की आमचाही या गोष्टीला पाठिंबा आहे. मग त्याच्या दृष्टीनं हे आमचं आमची बेबी असं काय म्हणण्यापेक्षा ही आपली सगळ्यांची बेबी आहे. तुमची बेबी असू द्या, आम्ही त्याला मदत करायला तयार आहोत. पण दिभा पाटलांचं नाव द्यावं ही तुमची जर बेबी असेल तर तुम्ही थोडं 2 पावलं पुढे या आणि तशा दृष्टीने ते काम करूया. सगळ्यांनी आपण एकत्र होऊन काम मागणी करूया. त्या दृष्टीनं जे कोणी अशी बोलत असेल तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, तर त्यांनी जरा आमच्यापेक्षा 2 पावलं पुढं होऊन ती मागणी करावी. आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि दिभा पाटलांचं नाव प्रकल्पग्रस्त आम्ही म्हणत असताना, स्थानिक म्हणत असताना, या 2-4 तालुक्याची जिल्ह्यांच्या नावं घेत असताना इथं आलेला माणूस तो कुठल्या जिल्ह्यातला आहे कसला आहे आम्ही विचार करणार नाही, कुठल्या प्रांतातला आहे तो पण विचार करणार नाही. जो माणूस इथं 10-15 वर्षांहून राहिलेला आहे तो इथला झालेला आहे, त्यांना दिभा पाटलांच्या कामाची माहिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळं दिभा पाटील साहेब ज्या गोरगरिबांकरता लढले काय झाले, मग त्यांनी प्रांतभेद जिल्हाभेद असं जागाभेद केलेली नाही, त्यामुळे सगळेच्या सगळे इतर लोकसुद्धा याच्यामध्ये काय आता पहिले आमची गावं होती नगर तालुका पंचायती होत्या, पण नगरपालिका झाल्या, नगरपालिकेनंतर आता महापालिका झाली, आता सर्वकडचे लोक इथे राहिलेले आहेत. त्यामुळं या सगळेच्या सगळेच कुठलाही माणूस तो असू द्या, कुठलाही जाती धर्माचा कुठल्याही प्रांतातून आलेला जो इथे आज राहतो आहे त्या सर्वांचा पाठिंबायला मिळेल आणि सर्वच्या सर्व लोक याच्यामध्ये अतिशय मोठ्या हजारच्या संख्येनं उतरतील अशा मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीनं हे 24 तारखेचं आंदोलन हे जोरात लाक्षणिक आहे, परंतु जोरात आहे. सरकारला अनेक संधी आम्ही दिल्या, अजून याच्या पुढे सुद्धा आम्ही संधी देणार आहोत, पण किती संधी द्यायच्या त्यांनाही बघायला लागेल. आमचा आता वेग वाढत चाललेला आहे, आम्हाला जास्त दिवस थांबवायचं नाही. ठीक आहे, विमानाचं नाव यायचं जरी थोडंसं जरासं अंतरावर असलं तरी पहिलं जे केलेला ठराव विखंडित करून ताबडतोब नव्याने ठराव करावा ही आमची मागणी आहे. आणि मग विमानतळाचं कामाला 3 वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, त्यामुळे काही काळ गेला थोडासा, काही महिने, काही 1-2 वर्ष तर त्याच्यावरती करता येईल. पण पहिलं शिडकोने जे अडाणीपणा केलेला आहे, अडाणीला काम दिलं, अडाणीला आणि अडाणीपणा केला की इतक्या वर्षाची प्रकल्पग्रस्तांची स्थानिकांची गोरगरिबांची इच्छा पायदळी तुडवली, ती चूक त्यांनी सुधारावी या दृष्टीनं आमचं हे 24 तारखेचं आंदोलन आहे. आणि त्याच्या दृष्टीनं मग आता सर्वच्या सर्व 27 गावं 95 गावं आणि इतर तालुक्यात त्याचे विरोध पेटलेले आहेत आणि ते सर्व यामध्ये उतरतील आणि आमचं
ध्येय जे आहे त्या मी गाठू अशी आम्ही खात्री बाळगतो. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाला द्यावं या दृष्टीनं संघर्ष समिती आणि सतयसगाव प्रकल्प संघटना अशा प्रकारे संयुक्तपणानं मागणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आमचे 10 गाव 27 गाव 95 गाव नवी मुंबई आणि त्याच्या बरोबरीनं अलीकडचे पलीकडचे जिल्हेसुद्धा रायगड ठाणे पालघर हे जे जिल्हे असतील किंवा त्यातल्या विविध तालुके असतील विविध महापालिका नगरपालिका असतील सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की इथल्या ह्या गोरगरिबांच्या करता अग्री कोळी कराडी ओबीसी आणि सर्वसामान्य जनतेकरता कुणालाही बाजूला न टाकता प्रत्येकाचा प्रश्न सुटावा प्रत्येकाची अस्मिता जपली जावी आणि अशा करता दिबा पाटील साहेबांनी लोकजागृती केली. होणारे अन्याय दूर व्हावेत प्रत्येकाचा हक्क आपल्याला प्रत्येकाला मिळालं पाहिजे मग पुनर्वसन पूर्ण व्हायला पाहिजे. इथल्या मातीसाठी ते झगडले त्यामुळं इथल्या लोकांची अस्मिता जी आहे ही दिबा पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे अशा प्रकारची आहे. आणि दिबा पाटलांनी जी कामं केलेली आहेत त्यात जी काही अजून अपूर्ण आहेत की लोकांचं पुनर्वसन तर त्या दृष्टीनं हे पुनर्वसन करण्याकरता या दोन्ही समिती प्रकल्प सर्वपक्षीय प्रकल्प संघटना आणि त्याच्याबरोबर सत्ताधारी हे दोन्ही आज प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की एक ना एक दिवस हे नाव दिलं जाईल त्याच्याकरता आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. व्हिडिओ जर्नालिस्ट कुणाल जेतपाल सह प्रिया पुष्पा यांचा रिपोर्ट आवाज टुडे पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.